मृत्यूचा सापळा बनलेला सोलापूर बार्शी रस्ता त्वरित तयार करण्याची मागणी संभाजी आरमारनं केली. या संदर्भात संभाजी आरमारच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलं. सोलापूर ते बार्शी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातामुळं 7 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या रस्त्याचं काम त्वरित सुरू करावं अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केली. यावेळी शिवाजी वाघमोडे, गजानन जमदाडे, शशिकांत शिंदे, प्रकाश डांगे, अनंतराव नील, नितीन पेंटर, सागर संगवे यांची उपस्थिती होती. सोलापूर ते बार्शी रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे. मागच्या 5-7 वर्षापासून त्या रस्त्यावर खड्ड्यांची एवढी संख्या वाढली आहे की त्या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. त्याचे दुष्परिणाम आपण मागच्या आठवड्यात बघितलेत की तब्बल 7 जणांचा खराब रस्त्यामुळे अपघातून बळी गेलेला आहे. मागच्या 5 वर्षाची जर आपण आकडेवारी काढली तर शेकडोंच्या संख्येने लोकांचे बळी फक्त खराब रस्त्यामुळे झालेले आहेत. हे खराब रस्त्यामुळे पडलेले बळी नसून प्रशासकीय अनस्थेमुळे झालेले खून आहेत असा संभाजी आरमारचा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की लवकरात लवकर बार्शी ते सोलापूर हा रस्ता नव्याने झाला पाहिजे. या रस्त्यामुळे एकही बळी गेला नाही पाहिजे. बार्शीतून सोलापूरला येणारे असू द्या किंवा वाटेतल्या वेगवेगळ्या गावातले लोक असू द्या, हजारोंच्या संख्येने लोकांना त्या रस्त्याचा वापर करावा लागतो. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षानंतर जर केवळ खराब रस्त्यामुळे लोक मरत असतील तर ती एक प्रकारे लोकशाहीची शोकांतिक आहे. आणि जर सरकारनं प्रशासनानं याची दखल घेतली नाही आणि लवकरात लवकर रस्त्याचं काम सुरू केलं नाही तर या पुढच्या काळात संभाजी आरमारचं आंदोलन काय असतं त्याचा प्रशासनाला धडा मिळाल्याशिवाय राहणार.